खारघर येथील ओवेक्याम गावातील नागरिकांना जीर्ण झालेल्या पाण्याच्या पाईपलाईनमुळे पाण्याची समस्या अनेक दिवसांपासून भेडसावत होती. या समस्येसंदर्भात बुधवारी ग्रामस्थांची व सभागृहनेते परेश ठाकूर यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सभागृहनेते परेश ठाकूर यांनी या समस्येवर लवकरात लवकर मार्ग काढण्यात येईल असे ग्रामस्थांना आश्वासित केले. पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका आणि सत्ताधारी नगरसेवक कटिबद्ध आहे. त्यानुसार ओवेक्याम गावातील नागरिकांना पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण झाली होती. त्यामुळे गावातील नागरिकांना अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या भेडसावत होती. या संदर्भात महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये नागरिकांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून लवकरात लवकर ही पाईपलाईन बदलून नागरिकांना पाण्याची समस्येवर तोडगा काढण्यात येईल असे ग्रामस्थांना आश्वासित केले. यावेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक हरीश केनी, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रभाकर जोशी, किसान मोर्चाचे रामचंद्र जाधव, सिरंग केसारकर, संतोष रवणे, ओवेग्राम पंचायतीचे माजी सदस्य सदानंद भातोसे, संदीप साळुंके, महेश केसारकर, सिरंग भातोसे, के डी केसारकर, महादेव जाधव यांच्यासह पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.